आता एक नवीन क्रांतिकारी बदल मधुमेहाच्या ट्रीटमेंटमधला म्हणजे डोळ्यात देता येणारी काही इंजेक्शन्स. या इंजेक्शन्समुळे जशी ॲव्हॅस्टिन, ल्युसेंटिस, स्टिरॉइड्स, या इंजेक्शन्समुळे डोळ्याच्या मधुमेहावरील जे दुष्परिणाम आहेत ते आपल्याला कमी करता येतात आणि तसेच दृष्टी वाढवण्याच्या दृष्टीनेही आपल्याला प्रयत्न करता येतो. या विविध इंजेक्शन्सविषयी आता आपण जाणून घेऊ. डायबिटीजसाठी देण्यात येणारी अँटी वेजेफ इंजेक्शन्स ही आत्ताची सगळ्यात लेटेस्ट इंजेक्शन किंवा ट्रीटमेंट प्रक्रिया आहे. यामध्ये डोळ्यात दिल्या जाणाऱ्या विविध इंजेक्शनमुळं डोळ्यावर जे डायबिटीजचे दुष्परिणाम आहेत ते कमी करण्यास मदत होते. या इंजेक्शनचा फायदा असा की त्यामुळे रक्तवाहिनीची जाळी बंद होण्यास, परत परत रक्तस्राव होण्यास थांबण्यास, तसेच या जाळ्यांमुळे जे व्रण तयार होतात ते कमी होण्यास मदत होते. हे असे इंजेक्शन डोळ्यामध्ये अतिशय सूक्ष्म सुईद्वारे 30 गेज निडलद्वारे दिले जाते. यामुळे डोळ्याला कोणताही इतर अपाय होत नाही. मधुमेह रुग्णांनी डोळ्याची तपासणी ही दरवर्षी एकदा नियमितपणे करावी. डोळ्याला अगदी छान उत्तम दिसत असेल तरीसुद्धा हे करणं अत्यंत गरजेचं आहे. याचं कारण असं की तुमची दृष्टी जरी उत्तम असेल तरीसुद्धा डोळ्याच्या पडद्यावर मधुमेहाचे दुष्परिणाम चालू झालेले असू शकतात. अशावेळी कधीकधी अतिशय लेट स्टेजमध्येच एकदम पेशंट आमच्याकडे येऊ शकतात. म्हणजे कालपर्यंत अगदी छान दिसत होतं पण अचानक अंधत्व आलं. हे टाळायचं असेल तर नियमितपणे तपासणी ही अत्यंत गरजेची आहे. मधुमेह झालेल्या माणसामध्ये डोळ्यामध्ये डोळ्याच्या पडद्यावरही दुष्परिणाम होऊ शकतात. मधुमेही पेशंटची डोळ्याची तपासणी ही फक्त दृष्टीच्या तपासणी इतकी मर्यादित नसते. त्यासाठी बाहुली मोठी करून डोळ्याचा पडदा तपासणे हे अत्यंत आवश्यक असतं. कारण मी मध्ये आधीच सांगितलं तसं डोळ्याची दृष्टी जरी उत्तम असली तरी पडद्यामध्ये बिघाड हा झालेला असू शकतो. त्यामुळे डोळ्याची तपासणी ही डोळ्याच्या डॉक्टरांकडून, नेत्रतज्ज्ञाकडूनच करून घेणं अतिशय जरुरी आहे. त्याचप्रमाणे रेटिना किंवा पडद्याच्या बाबतीतही पडद्याच्या एक्सपर्टकडून ही डोळ्याची तपासणी करून घ्यावी. बऱ्याच पेशंटना अशी गैरसमजूत असते की मोतीबिंदूचं ऑपरेशन झालं की माझा डोळा अतिशय उत्तम राहील, म्हणजे डोळ्यावर इतर काही आजार होण्याचे चान्सेस नाहीत. परंतु असे नाही. मोतीबिंदूचं ऑपरेशन झालं आणि चांगलं दिसायला लागलं तरीसुद्धा डोळ्यातील इतर आजार, त्याच्यामध्ये मधुमेहाचे दुष्परिणाम, हे सुद्धा होऊ शकतात. म्हणून डोळ्याचं कुठलंही ऑपरेशन झालं असेल तरीसुद्धा डोळ्याची ही नियमित तपासणी दरवर्षी एकदा मधुमेही पेशंटनी करून घेणं अत्यंत गरजेचं आहे. डोळ्यामध्ये ज्यावेळी मधुमेहामुळे दुष्परिणाम होतात आणि रक्तवाहिन्यांची जाळी तयार होतात किंवा सूज निर्माण होते त्यावेळी लेझरचा उपचार केला जातो. लेझर हा आता डायबिटीजसाठी सर्वमान्य असा उपाय आहे. लेझरमध्ये काय केलं जातं की पडद्याच्या बाहेरच्या भागामध्ये शेक दिला जातो, ज्यामुळे पडद्यात वाढलेली रक्तवाहिन्यांची जाळी किंवा आलेली सूज ही कमी केली जाते. लेझरचा प्रामुख्याने उपयोग हा दृष्टी टिकवण्याच्यासाठी होतो. यामध्ये लेझर कुठल्या स्टेजला केलेला आहे हे अत्यंत महत्त्वाचं असतं. म्हणजे मी जसं सांगितलं तसं नियमित डोळ्याची तपासणी होत असेल तर सुरुवातीच्या स्टेजमध्ये आपल्याला लेझर करता येतं आणि दृष्टीही वाचवता येते. मात्र जर पेशंट ॲडव्हान्स स्टेजमध्ये म्हणजे लेट स्टेजमध्ये आला असेल तर काही वेळा लेझर केल्यानंतरही दृष्टी ही कमी होत जाऊ शकते. डायबिटीज हा काही पूर्ण बरा होणारा आजार नाही. ज्याप्रमाणे डायबिटीजची ट्रीटमेंट ही चालूच राहते त्याचप्रमाणे लेझर झाल्यानंतरही काही वेळा डोळ्याच्या पडद्यासाठी आणखी लेझर करण्याची गरज लागू शकते. तसेच काही वेळा डोळ्यामध्ये काही इंजेक्शन देण्याची गरज असते तर काही वेळा ऑपरेशनचीही गरज लागू शकते. ज्याप्रमाणे साखर नियंत्रित ठेवणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे तसंच लेझर झाल्यानंतरही दरवर्षी किंवा दर 6 महिन्याला डोळ्याची तपासणी करणं हे अत्यंत गरजेचं आहे. कारण लेझर झाल्यानंतर आपला डोळा 100% बरा झाला असं सांगता येत नाही. त्याच्यावर नियमितपणे ऑब्झर्वेशन ठेवणं हे अत्यंत गरजेचं असतं. त्यामुळे लेझर झाल्यानंतरही नियमितपणे जसं सांगितलं आहे त्याप्रमाणे तपासणी करत राहणे हे अत्यंत आवश्यक आहे. गेल्या काही वर्षांमध्ये डोळ्यामध्ये देण्यात येणारी काही इंजेक्शन्स आता अवेलेबल झालेली आहेत. या इंजेक्शनमुळे
आता डायबिटीसच्या ट्रीटमेंटमध्ये बराच फरक पडलेला आहे. या इंजेक्शनमध्ये प्रमुख प्रकार म्हणजे अँटी वेजेफ इंजेक्शन, ज्याला ॲव्हॅस्टिन किंवा ल्युसेंटिस म्हणतात, आणि स्टिरॉइडचे इंजेक्शन. या इंजेक्शनचा प्रमुख वापर डोळ्यातली सूज किंवा रक्तवाहिनीची जाळी कमी करण्यासाठी केला जातो. मात्र या इंजेक्शनचा इफेक्ट जो असतो तो 4 ते 6 आठवडेच टिकतो. यामुळे ही इंजेक्शन परत देण्याची गरज वाटते किंवा या इंजेक्शनबरोबर लेझर ट्रीटमेंटचीही गरज असते. या इंजेक्शनमुळे आता दृष्टी आपल्याला वाढवताही येऊ शकते, हा या इंजेक्शनचा प्रमुख फायदा. बऱ्याच पेशंटमध्ये असा गैरसमज असतो की आपण जर भारीतली लेन्स बसवली, म्हणजे महागाईची लेन्स बसवली, तर त्यामुळे डोळ्याचे इतर आजारही बरे होतील. परंतु असे नाही. मोतीबिंदूच्या ऑपरेशनमध्ये तुम्ही कुठली लेन्स बसवली तरीसुद्धा जर डोळ्याचे इतर काही आजार असतील, यामध्ये मधुमेहाचे आजार, तसेच काचबिंदू किंवा डोळ्याच्या नसेचे आजार हे असतील, तर त्या आजारांवर ह्या लेन्सचा काहीच परिणाम होत नसतो. त्यामुळे या आजारांची ट्रीटमेंट ही वेगळी करावीच लागते.